संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं नवी समिती नेमण्याची मागणी हायकोर्टामध्ये केली आहे. सरकारनं नेमलेल्या समितीवर आपला भरोसा नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करा अशी मागणी संघटनेनं न्यायालयाकडे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी, त्यावर अहवाल तयार करण्यासाठी एक समिती न्यायालयानं नेमलेली आहे, मात्र ही समिती आपल्याला मान्य नाही, त्यावर आपला विश्वास नाही असं म्हणत नवी समिती नेमण्याची विनंती केली आहे कर्मचाऱ्यांनी. आणि परिवहन मंत्री अनिल परब सध्या माध्यमांशी बोलतात, थेट जाऊया. न्यायमूर्तीची मागणी होते, निवृत्त न्यायमूर्तीच्या दुसरी समिती स्थापन करावी अशी मागणी निवृत्त न्यायमूर्तीची. मी पुन्हा सांगतो की हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर आहे, मागणी त्यांच्या समोर झालेली आहे. या बाबतीत योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल आणि जे निर्णय न्यायालय देईल तो निर्णय सगळे आम्ही मान्य करू. हायकोर्टाने सांगितलं आहे की चर्चेसाठी तुम्ही पुढे या, चर्चा करून संप हा जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करा. चर्चेचं जसं आव्हान तुम्ही देखील दिलं होतं हायकोर्टाने, मी पुन्हा सांगितलेलं आहे सर्व कामगारांना की हा प्रश्न चर्चा करूनच सुटणार आहे, हा प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही. आणि माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आम्ही पूर्णपणे पालन करू, हे मी गेले कित्येक दिवस सांगतोय आणि मी वारंवार आवाहन करतोय कारण की आपण संप मागे घेऊन कामावर या, चर्चेसाठी बसू आणि चर्चेतले सगळे प्रश्न सोडवू. आज देखील आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा हे आवाहन करतोय की संप मागे घ्या, चर्चा करा आणि चर्चेतले सगळे प्रश्न आपण सोडवू. भाजपचे नेते आज टाळेबंद आंदोलन करणार आहे एसटी डेपोसना, भाजपने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आज प्रश्न उच्च न्यायालयाच्या समोर आहे, उच्च न्यायालय काय आदेश देते याची आम्ही वाट बघतो. शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि ज्यामध्ये मला सांगितलेलं आहे की मी अनिल परब यांच्याशी चर्चा केलेली आहे, मला देखील प्राथमिकदृष्ट्या वाटतं की विलिनीकरण करणं सध्या तरी शक्य होणार नाही. प्रत्येकाने आपापली म्हणणं मांडलेलं आहे, तरी देखील हा प्रश्न आता उच्च न्यायालयाने जी समिती स्थापन केलेली आहे त्यांच्या समोर आहे, त्यांचा अहवाल आल्यानंतर यावरती भाष्य करणं योग्य राहील. धन्यवाद. विक्रम असताना आत्मदहनाचा इशारा देणं किंवा आक्रमकपणे भूमिका जी आहे ती मांडताना दिसून येणं, बंगल्याबाहेर निदर्शनं करणं, असे घटना वारंवार चुकणं दिसून येईल. निदर्शनं करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु न्यायालयाला धमकी देणं किंवा न्यायालयाला असं सांगणं की आम्ही न्यायालयाच्या समोर आत्मदहन करू ही एक प्रकारची धमकी आहे असं मला वाटतं. आणि धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्याय न्यायमार्गाने मागावा, हायकोर्टात आपली बाजू मांडावी आणि त्यानिमित्ताने जो न्यायालय आदेश देईल त्याचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आंदोलन करणं, निदर्शनं करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याला असं वाटतं त्यांनी केला पाहिजे, परंतु तो संरक्षित मार्गाने करावा असं माझं म्हणणं आहे. अभिनेते विक्रम गोखले विक्रम गोखले म्हणाले तर हा प्रश्न चर्चेतून सुटणारा आहे, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि उच्च न्यायालय या संदर्भात जो निर्णय देईल तो मान्य असेल असं म्हटलंय परिवहन मंत्री अनिल परब यांनी. 9वा दिवस आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा, तोडगा अजूनही दृष्टीपथात नाही. आज न्यायालयाकडे काय, न्यायालयामध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र जी समिती नेमलेली आहे त्यावर आपला विश्वास नाही अशी बाजू एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये मांडण्यात आली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.